नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाचा राष्ट्रीय मेळावा आज दुपारीपासून सुरू झाला. त्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित राहणार होते, मात्र सकाळीच ते येणार नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले. भाजप युमोचा मेळावा जाहीर झाल्यापासून तो वादात सापडला आहे. विद्यापीठाच्या मैदानावर हा मेळावा होणार असून ते मैदान राजकीय कार्यक्रमासाठी देण्यास विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. आता अधिवेशनाला येणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा दौरा रद्द झाला आहे. महाराष्ट्रातलं जवळपास 60,000 वर युवक आणि विदर्भातनं 30,000, 1,00,000 युवकांचं हे संमेलन आहे, नमो युवा संमेलन आहे. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांच्या अति महत्वाच्या दिल्लीमधील काही बैठकांमुळं आज ते नमो युवा संमेलनाला येत नाही आहे, परंतु स्मृती इराणीजी जे आमच्या फायर ब्रँड नेते आहेत, माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी, तेजस्वी सूर्याजी, हे सर्व या नमो युवा संमेलनाला उपस्थित राहणार आहे. आणि या युवा संमेलनामधून विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला, त्या संकल्पाला साथ देण्याकरता मोठ्या प्रमाणावर युवा या युवा संमेलनाला येत आहेत.